पवारांनी सांगितलं सरकार पडतय चाळीस मधील एक जरी निसटला तरी शिंदे फडणवीस सरकार डगमगणार शिंदे फडणवीसांची मंत्रिमंडळ विस्ताराची कासव गती हेच सांगतीये चाळीस आमदार आणि मंत्रीपदाची भूक गेम करणार नेमकं का घडलंय काय राज्यात शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन झाल्यापासून सात महिन्यांचा सा कार्यकाळ पूर्ण झालाय मात्र अद्यापही दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात आला होता त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झाला नाहीये शिंदे गटातले सगळेच आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंद बांधून आहेत मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांमध्ये आणि चांगलं खातं न मिळालेल्या मंत्र्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्याशी केलेली चर्चा आमच्याच पक्षातील काही आमदार लीक करत असल्याचा धक्कादायक दावाही अब्दुल सत्तार यांनी केला होता दुसरा मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचं कारण म्हणजे मंत्रिपद न मिळालेले आमदारच आहेत सत्तांतर झाल्यानंतर ही आमदार संजय शिरसाट संजय गायकवाड चिमनराव पाटील बच्चू कडू शहाजी बापू पाटील महेश शिंदे सुहास कांदे अशा अनेक इच्छुक आमदारांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं ते एकमेकांवरच कुरघोडी करतायत आणि या सगळ्या प्रकारची कल्पना शिंदेना आहे त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार केला तर शिंदे गटातले आमदार शिंदेंचाच कार्यक्रम करतील दरम्यान आता यावर सरकार कसं पडतंय याचं सरळ गणित अजित पवारांनी मांडलंय दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत पण या चाळीस मधला एक जरी इकडे तिकडे गेला तरी सरकार पडेल बहुमत टिकलं पाहिजे त्यामुळे नाराज आमदारांना सांभाळणं आता शिंदेंना नाकी नवालंय कारण चाळीस मधला एक जरी डगमगला तरी शिंदे फडणवीस सरकार डगमगतंय एकीकडे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये संतापाची लाटे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळतीय पण यामुळं एकनाथ शिंदेचं टेन्शन दिवसेंदिवस वाढत चाललंय पैसे घेऊन बंड केल्याचा मेसेज गावागावात पोहोचलाय त्यामुळे जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल वाढली आहे एकनाथ शिंदे यांनी मंत्री करून आश्री करू अशी आश्वासनं दिली आणि मंत्रीपद न मिळालेले आमदार मंत्रीपदासाठी आ वासून बसलेत त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान नाही तर आमदार पुन्हा गद्दारी करणार आणि शिंदे फडणवीस सरकार कोसळणार कारण शिंदे फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची कासव गती हेच सांगून जातीय म्हणून प्रश्न हाच पडतो चाळीस मधला एक जरी निसटला तरी शिंदे फडणवीस सरकार कोसळणार हे अटळ आहे का आणि चाळीस आमदारांची मंत्रिपदाची भूकच मोठा गेम करणार का तुम्हाला काय वाटतंय तुमचंही मत नक्की कमेंट करा मुद्दा आवडल्यास जरूर शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा